स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरण पूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी। आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये। अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क 9167112511। कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांना तळागाळातील तरुण पाठिंबा देताना दिसत आहेत। नुकताच नांदगाव आणि खांडस ग्रामपंचायत हद्दीतील तरुणांनी शिवसेनेची मशाल हाती घेत नितीन सावंत यांना निवडणुकीत बळ दिलंय, त्यामुळे सावंत यांना ऐन विधानसभेच्या निवडणुकीत ग्रामीण भागातील तळागाळात वाढता पाठिंबा लक्षात घेता विधानसभा निवडणुकीत नितीन सावंत यांना मतांचा मोठा लीड मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पारडं जड होताना दिसतंय। महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नितीन सावंत यांचा पक्षप्रवेशाचा धडाका सुरूच आहे। पडत्या काळात शिवसेना उद्धव ठाकरे यांना साथ दिल्यानं सावंत चर्चेत होते। त्यातच विधानसभेची माळ उद्धव ठाकरे यांनी निष्ठावंत सावंत यांच्या गळ्यात टाकल्यानं शिवसैनिकांमध्ये एक उत्साह आहे। मतदारसंघात सावंत यांच्यावर तरुणांची वेगळी छाप पडत असल्यानं तरुण वर्ग शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश करत आहे। नुकताच कर्जत तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत आणि खांडस ग्रामपंचायत हद्दीतील असंख्य तरुणांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश केलाय। हाती मशाल घेऊन सावंत यांच्या सोबत निवडणुकीत मशाल पेटवणार म्हणून पण केलाय। नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील विश्वास बडेकर, समीर जोशी, सुदाम जोशी, सागर जोशी, कृष्णा कारोटे, दीपक शिंदे आणि खांडस ग्रामपंचायत हद्दीतील शिवा पादीर, विलास पादीर, देवजी खंडवी, गजानन खंडवी, काळूराम खंडवी यांसह अनेक तरुणांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय। हा पक्षप्रवेश सोहळा कर्जत मधील शिवसेनेच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात पार पडला असून सर्व प्रवेशकर्त्यांचे उपजिल्हा प्रमुख तथा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नितीन सावंत यांनी शिवसेना परिवारात स्वागत करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। हा पक्षप्रवेश सोहळा माजी तालुका प्रमुख राजाराम शेळके, रामदास ठोंबरे, माधव कोळंबे आणि गजानन जाधव यांच्या प्रयत्नातून पार पडला असून यावेळी उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, भीमसेन बडेकर, राजाराम शेळके, पंढरीनाथ राऊत, माधव कोळंबे, संतोष घाडगे, मुकेश पाटील, कृष्णा जाधव, प्रमोद खराडे, प्रशांत दिघे आदी प्रमुखांसह शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत।